जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा आज उत्साह असताना आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर सजावटीसाठी 5,000 किलो फुलं मंदिरात आणण्यात आली आहेत. इतरही तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षीही कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. पण असं असलं तरी प्रस्थानाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. जे वारकरी वारी करू शकत नाहीत अशा लोकांसाठी 10 वर्ष फेसबुक दिंडी स्वप्नील मोरे करत असतात. यावर्षीची थीम आधार फेसबुक दिंडी अशी आहे. कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांना दत्तक घेतलं जाणार आहे. याबाबत फेसबुक दिंडीवरून जनजागृती केली जाईल असं स्वप्नील मोरेंनी स्पष्ट केलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रस्थानाचा उत्साह असला तरी इंद्रायणी घाट मात्र सुनासुन आहे. तुरळक पोलीस आणि काही मोजक्या व्यक्तींचा वावर घाटावर पाहायला मिळतोय. याच घाटावर एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एक चिमुकला वारकरी दिसला आणि या महिला कर्मचाऱ्याला त्या घाटावर त्याला मिठीत घेण्याचा मोह आवरता आला नाही. ही दृश्य वारी परंपरेचं अनोखं चित्र दाखवणारी आहेत अशीच भावना पाहणाऱ्यांच्या मनात आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी सुधारित आदेश काढण्यात आले. ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात 350 वारकऱ्यांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी 250 वारकऱ्यांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली. वारीतल्या 100 वारकऱ्यांव्यतिरिक्त ही वाढीव परवानगी देण्यात आली. आषाढी पायी वारी करण्यावर बंडात्या कराडकर ठाम आहेत. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वारकरी समाजाचा उत्साह द्विगुणित होईल असं भान ठेवावं असा इशारा सुद्धा बंडात्या कराडकरांनी दिलाय. तसंच आपण कुठेही गायब झालो नसून आळंदी परिसरातच असल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्या दुपारी 2 वाजता आळंदीतून पायी वारीला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यानं कोरोना वाढतोय असं खळबळजनक वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी केलंय. वारीला परवानगी द्या, कोरोना जाईल, वारीला परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदनही दिलं. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पडळकर आणि इतर 29 जणांविरोधात सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुपारी 4 नंतर निर्बंध असतानाही जमावबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात पडळकरांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र गाडीच्या काचेचं नुकसान झालंय. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पडळकर सोलापुरातील मुड्डी वस्ती भागात घोंगडी बैठक घेण्यासाठी गेले असताना अज्ञात व्यक्तीनं पडळकरांच्या गाडीवर दगड हल्ला केला. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे